विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। हॅलो हॅलो, हा बोला। सारिका ताईने नंबर दिलता तुमचा। कोण? सारिका ताई? सारिका शिंदे। हा बोला की बोला। दादा, माझ्यावरती माझ्या सासऱ्याने रेप करून मला दगडी पाटा घातला होता जून महिन्यात। पोलिसांनी त्यावेळेस बलात्काराचा कलम घेतला नव्हता त्याच्यामध्ये। हा, फक्त 354 लावला होता। तर ज्यावेळेस माझा कोर्टात जवाब झाला, कोर्टाला मी सगळी गोष्ट सांगितली, पोलीस पूर्णपणे आरोपीच्या लोकांना पाठीशी घालत होते, तर 164 जवाब झाला माझा। आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं कोर्टाला की असं झालेलं आहे माझ्यासोबत। त्याच्यानंतर कलम वाढ झाला आणि माझं मेडिकल झालं। मेडिकल फॉर्म माझा आता 15 दिवस झालं, त्यामध्ये माझा जबडा फ्रॅक्चर सांगितलं। काल माझं पुणे हॉस्पिटलला 27 तारखेला ऑपरेशन झालंय जबड्याचं। 1,90,000 खर्च आलाय ऑपरेशनला। आणि माझ्या नवरा फॅमिलीच काम करतो आणि मी लोकातून मदत मागितली होती जनतेतून। माझी परिस्थिती देखील नाहीये, मला 4 वर्षाचा मुलगा आहे। आणि आता दादा, कोर्टाची त्यांना काल ऑर्डर आलेली आरोपीला अटक करा म्हणून, तरी पोलीस त्याला अटक करत नाहीयेत। काल मी रात्री 6 वाजल्यापासून ते रात्री 1:30 वाजेपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशनला बसून होते। पुण्यामध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशन? हो हो। मग आता आरोपीने अरेस्ट केलं की नाही? नाही केलेलं। हा, तिथला कॉन्टॅक्ट नंबर आहे का कोणाचा? आहे, पीआयचा आहे। आणि म्हणतात की पाठवलंय। आणि दादा, आरोपीला आणायला जायच्या आधी म्हणतात की त्याला सांगतात आधीच की आम्ही येतोय तुमच्याकडे घ्यायला म्हणून तुला। मग तू कसं थांबवलो तिथं? आणि मग मला रात्री म्हणतात की तू बारशीला गेलाय, आम्ही त्याला बारशीला आणायला चाललोय। का तर दादा, 1 दिवस थांबून त्याला आज लगेच बेल करायची त्यांना। सुचतोय नाहीतर मी माझा पोरग मी आत्महत्या करते दादा। मला तुम्हाला मी सगळं पाठवते व्हॉट्सअपला माझा अवतार बघा। म्हणजे ऐका ऐका ऐका, तुम्ही शांत व्हा। तुमच्या पाठीशी आम्ही आमचा पूर्णपणे विश्व 24 न्यूज परिवार आहे। घाबरू नका, काळजी करू नका। जास्तीत जास्त प्रकारे कशा प्रकारे तुम्हाला मदत करता येईल हे आम्ही बघू। आणि अशी काही टोकाची तिथला ऐका ना, अशी काही टोकाची भूमिका घेऊ नका। आपण तो संबंधित कोण पी आहे, तो का अरेस्ट करत नाही त्या व्यक्तीला, ते पण आपण विचारूया। आणि दादा, तो बाहेरच्या लोकांना एवढा गोड बोलतो की लोकांना असं वाटतं की नाही ते खरंच आपल्याला सपोर्ट करतोय। पण नाही दादा, काल ऑर्डर आली, तो एवढे दिवस पुण्यात होता आणि आज लगेच कसं काय गायब झालं काल? नाही, आपण ऐका ना, मी संबंधित तुम्हाला सांगतो, त्या पी आय ला फोन करतो। तुमच्या सासऱ्यांचा फोटो आहे का? त्याचा फोटो बघते मी, शोधते। त्याचा फोटो एक पाठवा, त्याचा कॉल म्हणजे त्याचं नाव आणि फोटो पाठवा। तुम्हाला या नंबरला सगळं पाठवते मी। हा, मला पाठवून द्या, तुमची सगळीच माहिती पाठवा। तुमचा सध्याचा म्हणजे परिस्थिती काय ते पण मला दिसून द्या। आणि त्या पी आय चा नंबर पाठवा मला। हा, पी आय चा पाठवला दादा नंबर व्हॉट्सअपला। ठीक आहे, बघतो मी। हॅलो सर। हा, मी पी आय ला केला होता फोन, ते मीटिंग मध्ये आहेत। त्यांचं त्यांनी मला सांगितलेलं आहे की मीटिंग मधनं बाहेर आल्याच्या नंतर मी तुम्हाला आवर्जून कॉल करतो, असं त्यांचं बोलणं झालेलं आहे। काय नाही दादा, ते फोन नाहीच करणार त्यांना, त्यांनी पूर्णपणे आरोपी पाठीशी घातले दादा। नाही ना, ऐका ना, बघूया आपण त्यांचं। मी काय म्हणतोय, त्यांनी कॉल करतो म्हणून आपल्याला सांगितलं, कॉल बॅक करतो म्हटले। मी त्यांना एवढं पण सांगितलं मी परत कॉल करणार नाही, तुम्ही कॉल करावं लागेल। ते काय म्हणले दादा, पूजा लोंढे म्हणजे कोण बोलतोय म्हणून सांगितलं? मी माझा परिचय दिला, मी विश्व 24 न्यूजचा पत्रकार तोंड कांबळे बोलतोय। त्या पूजा आकाश लोंढेचं काय विषय आहे ते मला सांगा थोडं। तर ते म्हटले की मी सध्या ऐक ना, तुम्ही या ना इकडं प्लीज, मी तुमच्या हातात बाहेर पडते। मी सगळे न्यूज वाले बोलवते इथं। आता मी इंदापूरला आहे, सध्याला मी लगेच तिथे येऊ शकणार नाही। वाटलंच तर मी उद्या येऊ शकतो, त्याचा विषय नाही तुमच्या मदतीसाठी। बघूयात, मी माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी करतो। ठीक आहे दादा, ओके ओके।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.